रवाई विना बाबा साहेब की व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही। आई रवाईच्या त्यागामुळे हे सर्व समाज कार्य बाबा साहेब ठरवू शकले। म्हणून सदर गीतातून आई रवाईच्या त्यागाला वंदन करूया। Thank you.
मनोज राजा जी गोसावी लिखता है जे करता लोग ते करत नहीं आम्ही युद्धा मधून कधी मागे सरत नहीं आम्ही माय रमाईच्या आधी मनोज राजा आईचेही पाय धरत नहीं आम्ही
भारताची ख्यातनाम पॅड वादक शानदादा पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. जय हिंद. धन्यवाद. तुझीच उद्घाटनासाठी निघाले. रमाई बाबासाहेबांकडे बघत आहे.
रमाईला वाटतं की माझ्या साहेब माझ्याशी थोडासा वेळ घालवतील का, कारण माझ्या साहेबांना सोडूनही रामू आता कायमची निघून जाणार आहे, साहेबांना भेटायला परत कधीच येणार नाही. साहेबांनी थोडस बोलावं, बाबासाहेबांना सुद्धा रमाईच्या भावना करता येतात, पण नाईला जाय तुमच्या. बाबासाहेब रमाईला दोन वाक्यच बोलतात, अगं रामू काय बोलताय, अगं रामू तुझा हा रोग दुरुस्त करणारे हजारो डॉक्टर आहेत. रामू तुझा हा रोग दुरुस्त करणारे हजारो डॉक्टर भेटतील ग, पण माझा या समाजाचा लागलेला रोग दुरुस्त करणारा मी एकटाच डॉक्टर आहे. रामू मला माफ कर, मी तुला वेळ नाही देऊ शकत. किती मोठा हा त्याग आहे, तुम्ही आम्ही हा त्याग देऊ शकत नाही माय माऊल्यानो बांधवानो. परंतु आजचा हा कार्यक्रम आम्ही पार पाडतोय, आम्ही कार्यक्रम एन्जॉय केला. परंतु बांधवानो माऊल्यानो या महापुरुषांनी जो त्याग दिला त्या पाठीमागचा उद्देश काय होता हे जाणून घ्यायची वेळ आहे बांधवानो. कार्यक्रमाला ऐकलं इकडून सोडून दिलं असं करू नका. या महापुरुषांना बाबासाहेबांना माता रमाईला महापुरुषांना आपल्याकडून शेतीबाडी प्रॉपर्टी पैसा आदला काहीच अपेक्षित नव्हतं. फक्त हा माझा समाज माझ्या पाऊल वाटेनं चालला पाहिजे, कारण मी माझ्या या समाजाला वर काढण्यासाठी खूप झिजलो, खूप खस्ताई घेतली. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, मनोज राजा गोसावी यांनी वाचनातून अनुभवले की मी पाहिजे तेवढा पैसा साचवू शकलो असतो, सत्ता सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो, अरे मी लोळलो असतो रत्न पाचू हिऱ्याच्या बिछाण्यावर, पण मी या माझ्या गरीब समाजाला वाचवू शकलो नसतो. वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी ते त्यांचं कुटुंब मातीत घातलं याची जाणीव ठेवा. आई फुले गगन केले निश्चितच सुख वैभव सगळं त्यातच आहे, बरकत आहे.
तुम्हाला कुठेच पदर पसरण्याची गरज पडणार नाही. सासू ससऱ्यांची सेवा करा, नंदांना ओळखा, स्वतःच्या बहिणींना जसं ओळखतो तसं तुमच्या नंदांना सुद्धा जीव द्या. काहीच कमी पडणार नाही. ओ लेकीबाळीचा जीव दुखवू नका, आई वडिलांचा जीव दुखवू नका. नाही लेकर असे माँ बाप का जो हक है ना उसे निभा सका. कुछ बेटे ऐसे भी है माँ बाप का जो हक है ना उसको निभा सका. बेटा बहू के पल्लू से बाहर ना आ सका. बेटे के जन्मदिन पे लाया है कार, अपने बेटे के जन्मदिन पर लाया है एक कार. वो अपने बूढ़े बाप का चश्मा ना ला सका. असं करू नका बांधवानो. किती सुंदर बायको असली, किती पैशावाली बायको असली, तर मायबापाच्या वर्तीची किंमत नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. शेवट करते या गीताचा. आई माता रमाई आणि आपली सगळ्यांची आई. आई तू छाच शिरवा दानी.